टॉर्क यंत्र टॉर्क है ना, यंत्र टॉर्क टी यन को अर्थमैटिक प्रोग्रेशन च यंत्र टॉर्क, यंत्र म्हणजे कोणत्याही नंबरच टॉर्क, त्याने जनरली कसं दाखवलं टी यन, तर टी यन इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी असं दाखवलं आहे, बरोबर आहे, फॉर्म्युला झाला। आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागते पाहूया, फाइंड द फॉर्म्युला फॉर यंत्र टॉर्क। आता लक्षात ठेवा ही पुढेही तुम्हाला कामी आहे, यंत्र टॉर्क ऑफ इवन नॅचरल नंबर, इवन नॅचरल नंबरचं यंत्र टॉर्क काढायचं आहे, तर इवन नॅचरल नंबर लिहा पहिल्यांदा, इवन नॅचरल नंबर काय येते, इवन नॅचरल नंबर कुठून सुरू होते, दोन पासून, दोन चार सहा आठ, आणि आपल्याला टीएन नंबर असा टीएन टॉर्म काढायचा आहे, लास्ट टॉर्म समजा पाचवा दहावा पंधरावा वीसावा पंचवीसावा तेवीसावा, पण आता इथं जनरल यन टीएन काढायचा, म्हणजे एकूण किती टॉर्म आहे, यन टॉर्म आहे एकूण। तर हे टीएन टॉर्म कसं दाखवायचं, जनरल टॉर्म इवन नॅचरल नंबरचं जनरल टॉर्म कसं दाखवायचं यांच्या स्वरूपात, हे काढा इन द फॉर्म ऑफ यन, बरोबर आहे। हाऊ टू डिफाइन द जनरल टर्म ऑफ द इवन नॅचरल नंबर इन टर्म्स ऑफ यन, डिराइव दिस फॉर्मुला और फाइंड दिस फॉर्मुला जनरल टर्म, तर यन टर्म है ना, तर पहिल्यांदा फॉर्मुला पाहा, टी एन चा फॉर्मुला आहे, तर ए म्हणजे किती आहे, इथं ए इक्वल टू वन, टी इक्वल टू किती, डी म्हणजे कॉमन डिफरन्स, तुम्हाला माहित आहे इवन नॅचरल नंबर असो का ऑड नॅचरल नंबर असो त्याच्यामधला डिफरन्स दोनचाच असते, पहा बरं, दोन चार मधून दोन गेले दोन राहिले, सहा मधून चार गेले दोन राहिले, आठ मधून सहा गेले दोन राहिले, टी इक्वल टू दोन, बरोबर आहे, टू टी एन कोणतं टॉर्म फॉर्म्युला बाय फॉर्म्युला ऑफ यंथ टॉर्म काय दे, टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी। आता आपण कोणाचा यंत्र टॉर्म काढू लागलो, इवन नॅचरल नंबरचं यंत्र टॉर्म काढू लागलो, बरोबर आहे, टी एन एन माहित नाही, ए म्हणजे वन, एन म्हणजे माहित नाही वन, आणि डी म्हणजे टू, एल मल्टिप्लाइड करा किती येते पहा बरं, त्या टी टी एन इक्वल टू वन प्लस दोन नंबर टे केले ब्रॅकेटला टू एन मायनस टू, बरोबर आहे, टू टू एन मायनस टू दॅट इज टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी, डी ची व्हॅल्यू टू, टू एन मायनस टू दॅट इज इक्वल टू, ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन एक पेन पडलं काय पाहता, टी एन ए प्लस एन मायनस वन डी, सॉरी इथं ए ची व्हॅल्यू किती पाहिजे, ए ची व्हॅल्यू टू पाहिजे, हे पहिलं टॉर्म ए, ए ची व्हॅल्यू टू, टू प्लस एन मायनस वन डी टू, इथं टू है ना, मग काय प्लस आता टू नंबर टेकलं टू एन मायनस टू प्लस टू मायनस टू टी एन इक्वल टू टू एन, म्हणजे यंथ टर्म ऑफ यंथ टर्म ऑफ इवन नॅचरल नंबर इज इक्वल टू टी एन इज इक्वल टू टू एन, फॉर्म्युला लक्षात ठेवा, जनरली इवन नंबर दाखवायचा असला तर यंथ 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 टर्म मध्ये तर टू एन दाखवायचा कधी, बरोबर आहे, टू एन म्हणजे इवन नॅचरल नंबर, टू एन म्हणजे काय, इवन नॅचरल नंबर। आता आपल्याला दुसरा फार प्रॉब्लेम जर दिला टू फाइंड फॉर्म्युला फॉर यंथ टर्म ऑफ ऑड नॅचरल नंबर, ऑड नॅचरल नंबर तर काय करायचं, इवन नॅचरल नंबर लिहिले तर आपण ऑड नॅचरल नंबर लिहू, ऑड नॅचरल नंबर सात काय करावं लागेल, वन थ्री फाईव्ह सेवन डॉट डॉट, हे टी एन काढा लागेल, याच्यामध्ये असतं कोणतं तरी टर्म जनरल टर्म काढून दाखवायचा, तर ए ची व्हॅल्यू किती होईल, नाही ए ची व्हॅल्यू वन, डी ची व्हॅल्यू टू देते पहा, करून पहा ना, डी म्हणजे कॉमन डिफरन्स, पुढच्या टर्म मधून मागचा टर्म मायनस करा, थ्री मायनस वन टू, फाईव्ह मायनस थ्री टू, सेव्हन मायनस फाईव्ह टू, म्हणजे डी इक्वल टू किती झालं टू, म्हणजे याच्यावरून काय लक्षात येते, तुमच्या इवन नॅचरल नंबर मधला कॉमन डिफरन्स ऑड नॅचरल नंबर मधला कॉमन
डिफरेंस दोनों है ना। आता फॉर्मुला बाय फॉर्मुला सांगा टी एन इक्वल टू ए प्लस एन माइनस वन टी वैल्यू टाका वन एन माइनस वन एंड डी की वैल्यू किती आहे टू। सॉल्व करा आता है, आता ही सॉल्व करा दैट इज टी एन इक्वल टू वन प्लस टू नो म्हणते करा टू एन माइनस टू बरोबर आहे। आता टी एन इक्वल टू हे टू एन पहिली तो पॉझिटिव्ह आणि वन माइनस टू म्हणजे माइनस वन म्हणून काय लिहिता येईल यंथ टर्म ऑफ ऑड नॅचरल नंबर इज इक्वल टू टी एन इक्वल टू टू एन माइनस वन। आता लक्षात ठेवा इवन नॅचरल नंबर कसा दाखवायचा यंथ टर्म टू एन ऑड नॅचरल नंबर जो एन टर्म कसं दाखवायचं टू एन माइनस वन। लक्षात ठेवा टू एन म्हणजे इवन नंबर टू एन माइनस वन म्हणजे ऑड नंबर बरोबर आहे। आता हे पुन्हा असं दाखवता येते पहा टू एन प्लस वन ही दाखवता येते म्हणजे हे असं काय आणि असं काय हे दोन्ही काय आहे ऑड नॅचरल नंबर आणि टू एन काय आहे इवन नॅचरल नंबर यंथ टर्म इवन नंबर च यंत्र टू एन ऑड नंबर च यंथ टर्म टू एन माइनस वन और टू एन प्लस वन। आता तुमची तुम्हाला इथपर्यंत आहे हे असंही दाखवता येईल हा। याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सम ऑफ द फर्स्ट यंथ टर्म सम ऑफ द फर्स्ट यंथ टर्म ह्या फॉर्म्युला पाहायचा आहे सम ऑफ द फर्स्ट यंथ टर्म म्हणजे काय होते ते पाहू। फॉर्म्युला नंतर लिहून देतो पहिले सम ऑफ द यंथ नॅचरल नंबर काय यंथ टर्म ऑफ द एपी। आता पहा इथं मी एक एपी लिहितो कोणती लिहितो एपी म्हणजे कॉमन डिफरन्स वाली। समजा मी लिहिलं पाच पासून सुरुवात केली पाच आणि तीन आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा आणि तीन सतरा सतरा आणि तीन वीस वीस आणि तीन तेवीस तेवीस आणि तीन सव्वीस अशा प्रकारे किती लिहिता येते इन्फानाईट लिहिता येते यंथ लिहिता येते यंथ म्हणजे माहिती नाही काय आहे म्हणून यंथ दाखवतो। आता सम सम ऑफ फर्स्ट याचं मीनिंग पाहूया पहिल्यांदा फर्स्ट टू टर्म्स फर्स्ट हे महत्वाचं आहे फर्स्ट टू टर्म्स किती पाहा बरं पहिले पासून दोन टर्म मधातली बेरीज करता येत नाही मधातच बेरीज न करता येत हा पहिले पासून बेरीज पहिले पासून दोन टर्म पहिले पासून तीन पहिले पासून दोन टर्म म्हणजे दोन टर्म याची बेरीज पहिले पासून तीन टर्म म्हणजे या तिघाची बेरीज पहिले पासून चार टर्म म्हणजे या चौघाची बेरीज पहिले पासून पाच टर्म म्हणजे एक दोन तीन चार पाच याची बेरीज पहिले पासून फर्स्ट टू टर्म काय पाहा बरं पाच अधिक आठ आणि पहिली टर्मची बेरीज म्हणजे एवढीची एस वन इक्वल टू फाईव्ह। हा आता लक्ष द्या हे पहिल्या टू टर्मची बेरीज ह्या सम मधला घेतला एस म्हणजे सम किती टर्मची बेरीज टू टर्मची म्हणजे एस टू किती येते फाईव्ह प्लस पहिल्या पासून दोघांची बेरीज पाच आणि आठ आठ पाच बारा येते का सम फर्स्ट थ्री टर्म्स थ्री टर्म्स या अक्युमुलेट होते बेरीज होत असते हा काय लिहा इथं यस थ्री इज इक्वल सांगा बरं काही नाही तर फर्स्ट थ्री टर्म फाईव्ह प्लस एट प्लस इलेवन बरोबर आहे किंवा बारा अकरा मिळवले तरी चालते आठ आणि पाच बारा बारा आणि अकरा होते तेवीस म्हणजे या तिघाची बेरीज काय तेवीस फर्स्ट फोर नंबर म्हणजे ह्या ऍड करा लागणार आता यस फोर फर्स्ट फाईव्ह नंबर यस फाईव्ह आणि फर्स्ट एन टर्म म्हणजे यस एन त्याले म्हणायचं यस एन। आता पहिल्यांदा बघ ना फर्स्ट सम ऑफ द फर्स्ट वन टर्म फर्स्ट वन टर्म काय पहा बरं सम ऑफ फर्स्ट वन टर्म किती येईल यस वन सांगा बरं पहिल्या फर्स्ट टर्मची बेरीज पाच होती पाच म्हणजेच हे कोणतं टर्म आहे पहिलं टर्म म्हणजेच काय आहे म्हणजे ए बरोबर टी वन बरोबर एस वन बरोबर एस वन न टी वन सारखा असते लक्षात आलं ह्या झाला कॉन्सेप्ट याचा सम ऑफ द फर्स्ट यंथ टर्मचा। आता याचा तुम्हाला आहे फॉर्म्युला तो फॉर्म्युला लिहून द्या तुम्ही हा तर हे लक्षात आलं। आता तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असं पहा एस टू न एस थ्रीची वजा करू आपण एस थ्री मधून एस टू काढू एस थ्री मायनस एस टू काढून पहा बरं किती एस थ्रीची व्हॅल्यू काय आहे ट्वेंटी थ्री मायनस एस टूची व्हॅल्यू किती आहे बारा वजा बघ किती अकरा कोणतं टर्म निघालं याचं पहा अकरा
हे झालं टी वन, हे झालं टी टू, टी थ्री म्हणजे कोणतं टर्म निघालंय, दॅट इज टी थ्री. टी थ्री म्हणजे एस थ्री मायनस एस टू. आता हे फॉर्म्युला तयार करू आपण याच्यावरून. टी थ्री इक्वल टू एस थ्री मायनस एस टू. टी फोर म्हणजे काय पहा बरं, इथं थ्री आहे इथं थ्री आहे, त्याच्या अगोदरची बेरीज केली मग एस फोर मायनस एस थ्री. टी फाईव्ह काय, टी फाईव्ह म्हणजे टॉर्न कॉर्नर. हा बेरीज दिली असेल तर त्याच्यावरून टॉर्न काढायचा. टॉर्न तर मग काय पहा, हे टॉर्न काढलं एस थ्री तर एस थ्री मायनस एस टू, एस फोर म्हणजे एस फोर मायनस एस थ्री, एस फाईव्ह म्हणजे एस फाईव्ह मायनस एस फोर. आता टी एन म्हणजे काय मी सांगा बरं, टी एन तर काय मी पहा, हे नाही कसं आहे सारखं आहे म्हणजे टी एस एन मायनस. इथं काय आहे फोर आहे, याच्यापेक्षा कितीनं कमी आहे, एकनं कमी आहे म्हणजे काय एस एन मायनस फोर म्हणजे याच्या अगोदरच्या टर्म पर्यंतची बेरीज. आणि हे याची काय केली वजा बाकी म्हणजे तुम्हाला कोणतं टर्म मिळते टी एन टर्म मिळते. तर हे फॉर्म्युले पहा, एस वन म्हणजे टी वन आणि टी एन म्हणजे एस एन मायनस एस एन मायनस. हे काय होय बेरीज, हे यंथ टर्मची बेरीज आणि त्याच्या अगोदर पर्यंतची बेरीज याची वजा बाकी म्हणजे तुम्हाला कोणतं टर्म मिळते यंथ टर्म ऑफ द एपी. या फॉर्म्युला मग याच्यावरून पहा, इथं फाईव्ह टाकले तर एस फाईव्ह मायनस फाईव्ह मायनस वन म्हणजे एस फोर, एस फोर टाकले यांची जागे यांची व्हॅल्यू फोर आहे तर एस फोर बरोबर आहे मायनस फोर मायनस वन म्हणजे थ्री. तर तुम्हाला दोन टर्मची समेशन दिलं आहे तर समेशन करून टर्म काढता येते पण हे बरोबर ऍडजस्ट झालं पाहिजे. लक्षात आलं टी वन म्हणजे एस वन हे ह्या प्रॉब्लेमवरून तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण फॉर्म्युल्याकडे वळूया. सम ऑफ द फर्स्ट यंथ टर्म ऑफ एपी ही सांगितलं तर बेरीज कशी करावी लागते काय करावं लागते तर याचा फॉर्म्युला असा आहे. वन पहिला फॉर्म्युला एस एन इक्वल टू एन बाय टू ट्वाईस ए प्लस एन मायनस वन डी. एक फॉर्म्युला याच्यात ए आणि डी माहीत पाहिजे, ए म्हणजे फर्स्ट टर्म माहीत पाहिजे, कॉमन डिफरन्स माहीत पाहिजे, किती टर्मची बेरीज आहे म्हणजे ती एन बाय टू. दॅट इज ह्या एन बाय टू जर आले मल्टिप्लाइड केलं ना प्रत्येक टर्मला मल्टिप्लाइड करा, एन बाय टू मल्टिप्लाइड बाय ट्वाईस ए टू कॅन्सल म्हणजे किती आहे आणि या नाही आल्या मल्टिप्लाइड केलं तर काय यन एन मायनस वन डी डिवायडेड बाय किती टू असंही लिहिता येते फॉर्म्युला. पण आपल्याला ह्या माहीत असलं म्हणजे झालं. त्याच्यानंतर एस एन इक्वल टू एन बाय टू टी वन प्लस टी एन ह्या दुसरा फॉर्म्युला. याच्यात काय माहीत पाहिजे फर्स्ट टर्म माहीत पाहिजे आणि लास्ट टर्म माहीत पाहिजे असं जर असलं तर तुम्ही सम ऑफ द एन टर्म काढू शकता. दॅट इज हे असं लिहिलं बा एन बाय टू टी वन म्हणजे फर्स्ट टर्म प्लस टी एन म्हणजे लास्ट टर्म हे ए आणि लास्ट टर्म एल ने दाखवता येते. सर्व नोटेशन सारखं का तर हे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म नोट लिहून दिली आहे. एस वन म्हणजेच काय होते टी वन याच्या अगोदर घेतला म्हणून टी वन म्हणजेच ए फर्स्ट टर्म. टी एन म्हणजे जर टर्म काढायचं असलं तर एस एन मायनस एस एन मायनस वन याने म्हणायचं फर्स्ट टर्म. कॉमन डिफरन्स लिहायचं असलं टी इक्वल टू ते असं लिहिता येते टी एन प्लस वन मायनस टी एन. हे पहा कॉमन डिफरन्स म्हणजे पुढच्या टर्म एन टर्म आहे ना त्याच्या पुढचं टर्म मायनस टी एन टर्म हे टी लिहिता येते. हे जनरली असं लिहायचं आहे आपल्याला. तर पहा आता याच्यावरचा प्रॉब्लेम सॉल्ड एक्झाम्पल घेऊ. एक एक प्रॉब्लेम करून तुम्ही आता यावेळेस फाइंड द सम ऑफ द सॉल्ड एक्झाम्पल आहे पेज 70 वर पहिलं प्रॉब्लेम. फाइंड द सम ऑफ द फर्स्ट एन नॅचरल नंबर. नॅचरल नंबर माहिती आहे तुम्हाला फर्स्ट लिहून घेऊ फर्स्ट एन नॅचरल नंबर. नॅचरल नंबर आ कुठून येईल वन टू थ्री इवन नाही आहे ऑड नाही आहे वन टू थ्री अप टू द एन म्हणजे एन टर्म किती आहे एन. आता काय करायचं आहे सम ऑफ द एन तर पहिले बघ नाही येईल ए इक्वल टू किती आहे वन डी इक्वल टू किती वन टू मायनस वन वन थ्री मायनस टू वन दस सम काढायची आहे बाय फॉर्म्युला. बाय फॉर्म्युला कोणताही फॉर्म्युला अप्लाय करा इथं लास्ट टर्म नाही माहिती आपल्याला हे एन मध्ये एस एन इक्वल टू एन बाय टू ट्वाईस ए प्लस एन मायनस वन डी. एस एन
sum of the first n natural number. N chada ki n by 2. Twice each value 1 plus n minus 1. T each value ki diya hai 1. Multiply kara. That is n by 2. 2 multiplied by 1, 2. 1 number take kare n minus 1. That is yes, n equal to n by 2 bracket 2 minus 1, 1. Mujhe kaha likhte hai? N plus 1. That is yes, n equal to n, n plus 1 divided by 2. Chala answer. Kya formula chala? Thus, sum of first n natural number. N natural number. Each equal to n, n plus 1 divided by 2. आता तुम्ही ह्या झाला एक फॉर्म्युला n नॅचरल नंबर. आता n च्या जागी समजा तुम्हाला विचारलं तीन नॅचरल नंबरची बेरीज सांगा. तीन तर n च्या जागी तीन टाका. तीन तीन अधिक एक म्हणजे चार. चार त्रिक बारा. बारा भागीला दोन म्हणजे सहा. येते का पावर? एक अन दोन तीन. तीन अन तीन सहा. चार म्हटलं ना हे चार. म्हणजे हा एक फॉर्म्युला झाला. आपल्याला फॉर्म्युला हे आहे पण सम ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर इज इक्वल टू काय दे n n plus 1 डिवाइडेड बाय 2. ह्याही एक फॉर्म्युला समजायचा आहे. हा आता फाइंड सम ऑफ फर्स्ट n e1 नॅचरल नंबर. e1 नॅचरल नंबर दुसरा पण. आता फर्स्ट n e1 नॅचरल नंबर r पावर कसा लिया n आणि शेवटला टर्म आताच पाहिले याच्या बद्दल सांगत तुम्हाला 2n n वर टर्म काय आहे इवन नॅचरल नंबर 2n ने दाखवतो. a ची व्हॅल्यू किती 1. d ची व्हॅल्यू पाहा बरं इवन पाहा जरा आपल्याला 2 4 6 डॉट डॉट शेवटला काय n डॉट 2n. आता पहा बाय फॉर्म d ची व्हॅल्यू किती 4 minus 2 2 6 minus 4 2 है ना म्हणजे d ची व्हॅल्यू बाय फॉर्मुला एसएम यंथ नेचुरल नंबर हे क्वेर ने टाका दिदो n बाय 2 n बाय 2 2 ए ची व्हॅल्यू किती 1 आणि n माइनस 1 टी ची व्हॅल्यू किती 1. आता सॉल्व करा हे किती दिदो नाही डी ची व्हॅल्यू 2 ही ना डी ची व्हॅल्यू ही 2 ए ची व्हॅल्यू 1 नाही ए ची व्हॅल्यू 2 येते सॉरी सॉरी ए ची व्हॅल्यू 2 फर्स्ट ऑन 2 म्हणजे इथं 2 पाहिजे. आता सॉल्व करा यस n इक्वल टू n by 2 4 इथे 12 ने टाकायची आता इथं लास्ट टर्म नाही इथं हे कोणत्या नंबर किती पर्यंत बेरीज तर किती पर्यंत बेरीज पाहिजे आपल्याला n इवन नंबर नेचर आहे ना म्हणून हे बेरीज 4 प्लस आता मल्टिप्लाई करा 2n minus 2 किती ते पाहा बरं आता सॉल्व करा दैट इज यस n इक्वल टू n by 2 2n minus 4 minus 2 2 आता हे 2 कॉमन घ्या दैट इज n by 2 मल्टीप्लाइड बाय 2 कॉमन म्हणजे n minus 1 आहे की नाही तर हे 2 2 तर 4 minus 2 plus 2 होते हा म्हणजे plus 1 2 2 कॅन्सल म्हणजे n n plus 1 यस सर फॉर्म प्रॉब्लेम आंसर कसं लिहा देयरफोर सम ऑफ फर्स्ट n इवन नंबर इज इक्वल टू किती येते यस n इक्वल टू n n प्लस 1 या एक फॉर्मुला झाला है ना तर फॉर्मुला आता इवन नंबर ऑड नंबर तो कसा करा तुम्ही ऑड नंबर कसा लिहा 1 3 5 नी तर शेवटला काय लिहा 2n minus 1 काढून टाकलाय जागो तो आहे की नाही 2n minus 1 nth टर्म ऑफ द ऑड इवन ऑड नेचुरल नंबर 2n minus 1 ना दाखव हे 2n minus 1 हे टाका त्याची व्हॅल्यू बरोबर येते समजलं तर अशा प्रकारे हे सॉल्व एग्जांपल 2 झाले. आता तिसरं सॉल्व एग्जांपल पाहू आपण. तिसरं सॉल्व एग्जांपल आहे फाइंड द सम ऑफ फर्स्ट ऑड नेचुरल नंबर है ना. आता फक्त काय बदलवायचं आहे ऍडजस्टमेंट करायचं आहे. फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर आहे काही नॉट नॅचरल नंबर 1 3
3, 5 and शेवटी काय 2r minus 1 हे याची गरजच नाही आपल्याला पण माहित पाहिजे हा a ची वैल्यू किती पहिला राउंड 1 d ची वैल्यू 2 होती बाय फार्मूला n / 2 हा वैल्यू टाका आता इथं वैल्यू टाका लागते फक्त s n n / 2 twice h value 1 plus n minus 1 d value किती 2 आता मल्टीप्लाई करा म्हणजे सॉल्व करा लागते आता सॉल्व केल्यानंतर किती देखो आपण आता दैट इज इक्वल टू s n इक्वल टू n / 2 ब्रैकेट 2 मल्टीप्लाई बाय 1 2 प्लस 2 नो मल्टे करा 2n 2 नो मल्टे करा माइनस 2 प्लस 2 माइनस 2 कैंसिल s n इक्वल टू n / 2 मल्टीप्लाई बाय 2n है ना 2n नथिंग ना ब्रैकेट मध्ये राहील ना हे 2 2 कैंसिल s n इक्वल टू n स्क्वेअर काय आंसर लिया सम ऑफ फर्स्ट n ऑड नेचुरल नंबर नेचुरल नंबर इज इक्वल टू s n इक्वल टू n स्क्वेअर या तिसरा फार्मूला फार्मूलाच आहे पण प्रॉब्लेम आहे आपला पण हे ऍक्च्युअल फार्मूले आहे याची गरज आहे तुम्हाला पुढे त्याच्यानंतर आता हे सॉल्ट एग्जांपल आहे फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नेचुरल ऑड नंबर्स फ्रॉम 1 टू 150 आता इथं तुम्हाला काय दिली लिमिट 1 पासून तर 150 पर्यंत जेवढ्या काही ऑड नेचुरल नंबर असेल ऑड नंबर असेल त्याची बेरीज काढायची आता तुम्हाला माहित आहे 1 पासून तर 150 पर्यंत किती ऑड नंबर येते हे माहित आहे आपल्याला मग आपण हे किती ऑड नंबर आहे ते पहिल्यांदा काढायचं म्हणजे n ची किंमत काढायची n इक्वल टू 8 असं जर दिलं असता अशा प्रॉब्लेम मध्ये तर पहिले पाहू आपण ऑड नेचुरल नंबर ऑड नंबर लिहून घेऊ ऑड नंबर्स फ्रॉम 1 टू 150 हा पाहू बरं कुठपर्यंत 1 तर आहे नंतर 3 आहे नंतर 5 आहे कुठपर्यंत लिहायचं आहे 150 150 हे संख्या येते काय ऑड नंबर मध्ये 2 ने भाग देते ना 75 चा भाग देते ना बरोबर आहे मग याच्या अगोदरचे ऑड नंबर 149 आता टू फाइंड हाउ मेनी ऑड नंबर्स आता पहा किती म्हणजे दैट इज n इज इक्वल टू 1 हे पहिल्यांदा काढा लागतो तुम्हाला मग आता पहा इथं a ची वैल्यू किती आहे 1 d ची वैल्यू तर 2 आहे मग शेवटचा नंबर पाहिजे ना आपल्याला त्याने काय लिहू आपण t n इक्वल टू असा प्रॉब्लेम झाला आपला शेवटले ap मध्ये जर शेवटचा टर्म माहित असेल त्याने काय लिहू आपण t n पहिले t n चा फॉर्म्युला लावा n ची काढू घ्या दैट इज बाय फॉर्म्युला t n equal to a plus n minus 1 t value टाकली आपण सांगा t n ची वैल्यू 149 a ची वैल्यू 1 n माहित नाही किती टर्म आहे याच्यात माहित आहे का आपल्याला नाही ते काढायची आणि t ची वैल्यू 2 आणि इथं फॉर्म्युला कोणता लावताय हे n / 2 फर्स्ट टर्म प्लस बेरीज जर काढायची ना 149 हे किती आहे 1 n म्हणते करा 2n minus 2 2 ने यानी मंटे 2n 2 मंटे का minus 1 minus 2 आता याची नाही बेरीज तुम टाका 149 काय येते प्लस 2n पहिले लिहून देतो हां 1 minus 2 minus 1 हे minus 1 इकडे आणा 149 plus 1 equal to 2n म्हणजे किती झाले 150 2n सॉल्व करा आता दैट इज इकडे लिहितो हे इरेज करतो आता हां एकशे पन्नास भागिले दोन बरोबर एन म्हणजे एन बरोबर किती होईल 75 होईल नाही 75 बरोबर एन एन इक्वल टू 75 म्हणजे याचा अर्थ काय आहे 1 3 5 आणि 149 आहे ना म्हणजे 1 पासून ते 150 पर्यंत 150 ऑड नंबर नाही 149 आहे तिक पर्यंत हा असे किती संख्या आहे या 75 संख्या आहे म्हणून आपल्याला ह्या 75 संख्या ऑड संख्येची बेरीज करून टाकायची आहे बाय फॉर्म्युला
आता मी फॉर्मुला दोन हे जर चार पाच तीन बार प्रॉब्लेम घेतले दोन्ही फॉर्मुले का अप्लाय नाही केले आपण करून घेऊ दोन्ही फॉर्मुले लक्षात आला आता हे पहिले एसएनचा फॉर्मुला मेथड वन हा मेथड वन दोन दोन मेथड ने करायच्या एकच एस एन इक्वल टू एन बाय टू ट्वाईस ए एन मायनस वन डी व्यर्थ टाका एस किती आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर भागीला दोन ट्वाईस ए ची व्हॅल्यू किती होती होती वन ए ची व्हॅल्यू वन होती ना प्लस एन ची व्हॅल्यू पंच्याहत्तर मायनस वन डी ची व्हॅल्यू किती टू डी ची व्हॅल्यू टूच राहील ना आता सॉल्व करा यस पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर टर्मची बेरीज पहिले पासून पंच्याहत्तर टर्म आहे पंच्याहत्तर भागीला दोन भागाकार नाही करता इकडे सॉल्व करता येते टू चौऱ्याहत्तर मल्टीप्लाइड बाय टू आता याचा गुणाकार करा दॅट इज हे मेथड वन हा दॅट इज यस पंच्याहत्तर पंच्याहत्तर भागीला दोन टू प्लस आता चौऱ्याहत्तर गुणीला दोन म्हणजे चार गुणे आठ आणि सात गुणे चौदा एकशे अठ्ठेचाळीस दॅट इज पंच्याहत्तर भागीला दोन हे झाली एकशे पन्नास याचा गुणाकार पंच्याहत्तर भागाकार पंच्याहत्तर पंच्याहत्तर गुणीला पंच्याहत्तर याचा गुणाकार याचा गुणाकार पाच पाच पंचवीस सातशे आले दोन पाच सात पस्तीस दोन सदोतीस झिरो सात पाच पस्तीस पाच सातशे आले तीन सात सात एकोणपन्नास आणि तीन बावन्न पाच सात पाच बारा एक पाच आणि एक पाच किती येते पाच पाच दोन पाच आन्सर आहे ना देअरफोर सम ऑफ ऑड नंबर्स नंबर्स फ्रॉम वन टू वन फिफ्टी इज यस पंच्याहत्तर बरोबर किती फाईव्ह फाईव्ह टू फाईव्ह आता मी मेथड सेकंड सेकंड मेथड नको म्हणजे सेकंड फॉर्म्युला अप्लाय मेथड म्हणजे काय सेकंड फॉर्म्युला अप्लाय करू सेकंड फॉर्म्युला अप्लाय मेथड सेकंड मेथड नंबर टू इतर ए ची व्हॅल्यू किती आहे वन डी ची व्हॅल्यू किती आहे टू आणि लास्ट टर्म किती आहे फर्स्ट टर्म किती फर्स्ट टर्म कोणता आहे फर्स्ट टर्म ए वन थ्री फाईव्ह हे एकशे एकोणपन्नास होते ना तर फर्स्ट टर्म काय टी वन इक्वल टू वन आणि लास्ट टर्म लास्ट टर्म कोणता आहे लास्ट टर्म टी एन इक्वल टू एकशे एकोणपन्नास बाय फॉर्म्युला फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला बाय फॉर्म्युला असा का बाय फॉर्म्युला यस एन इज इक्वल टू एन बाय टू टी वन प्लस टी एन फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म यस पंच्याहत्तर आणि एन ची व्हॅल्यू काय आहे आणि एन ची व्हॅल्यू आहे पंच्याहत्तर 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 भागीला दोन पहिली टर्म वन आणि टी एन म्हणजे एकशे एकोणपन्नास यस पंच्याहत्तर म्हणजे पहिल्या पंच्याहत्तर टर्मची बेरीज पंच्याहत्तर भागीला दोन ब्रॅकेट म्हणजे एकशे पन्नास पाच असंच कॅल्क्युलेशन आलं पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर गुणिला पंच्याहत्तर म्हणजे किती झाले पाच पाच दोन पाच आन्सर लिहिता येईल ना देअरफोर सम ऑफ ऑड नंबर्स फ्रॉम वन टू वन फिफ्टी इज यस पंच्याहत्तर बरोबर किती पाच पाच दोन पाच हे कम्प्लीट झालं आहे ना तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम जेवढे तेवढे करून घेऊ आणि तुम्हाला होमवर्क देऊन देईन ठीक आहे तर याच्या पुढच आता हे समज असलं पाहिजे याच्या पुढचा पार्ट याच्या पुढचं याच्या पुढच्या पार्टमध्ये भेटूया पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत हे पूर्ण वाचन करा नोटबुकमध्ये लिहा आणि फॉर्म्युले पाठ करा ठीक आहे.